मैं डॉक्टर गीता मेनन, आई से प्रिंसिपल ऑफ आर के तलरेजा कॉलेज ऑफ आर्ट साइंस एंड कॉमर्स उल्लासनगर, रन बाय द सेवा सदन ट्रस्ट। हमारी ये कॉलेज 1961 में एस्टैब्लिश्ड है और आज हमें बेहद खुशी हो रही है कि हमारे यहाँ हमारे ही स्टूडेंट्स टीचर बनकर अपने स्टूडेंट्स को ले आए हैं उड़ान फेस्टिवल के लिए, जो हमारे यूनिवर्सिटी के तरफ से हमें मौका मिला है। आई फर्स्ट थैंक द यूनिवर्सिटी ऑफ मुंबई फॉर गिविंग अस दिस अपॉर्चुनिटी टू होस्ट द फेस्टिवल उड़ान फ्लाइट ऑफ एक्सटेंशन अंडर द डिपार्टमेंट ऑफ लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेंशन। मैं सभी को ये बताना चाहती हूँ कि हमारे आज 20 कॉलेजेस पार्टिसिपेट हुए हैं और वो सब अपने टीचर्स और स्टूडेंट्स के लिए चार इवेंट के लिए आए हुए हैं, वो है स्ट्रीट प्ले, पोस्टर पेंटिंग, क्रिएटिव राइटिंग एंड इलोक्यूशन। आई थैंक द यूनिवर्सिटी वंस अगेन एंड आई गिव ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ माई स्टूडेंट्स एंड आई रियली वॉन्ट कुणाल जाधव, प्रोफेसर ऑफ DLLE, टू एड्रेस एंड स्पीक फ्यू वर्ड्स। थैंक यू। नमस्कार, मी प्राध्यापक कुणाल जाधव, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग। आज ह्या ठिकाणी आरकेटी महाविद्यालयामध्ये उडान महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। आरकेटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर गीता मेनन यांचा आम्ही आभार मानतो, त्याचबरोबर सगळ्या टीमचे आम्ही आभार मानतो की त्यांनी मुंबई विद्यापीठाला येथे आमंत्रित केलेल्या उडान महोत्सवासाठी। या उडान महोत्सवामध्ये आज चार विविध स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धांचं मूळ उद्देश जो आहे तो मतदार जनजागृती करणं। त्यातली प्रामुख्याने पहिली स्पर्धा जी आहे ती पथनाट्य स्पर्धा आहे, त्यानंतर पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आहे, त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा आणि क्रिएटिव्ह रायटिंग। क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये साधारणपणे विद्यार्थ्यांना विषय जो दिलेला आहे मतदार नोंदणी, त्या मतदार नोंदणीबाबत विद्यार्थी क्रिएटिव्हली लिहिणार आहेत, ज्याच्या आधारे विद्यार्थी पोस्टर देखील डिझाईन करणार आहेत। ही पोस्टर मतदार जनजागृतीसाठी फार आवश्यक अशी पोस्टर आहेत। तर शासनाने नुकतीच निवडणूक जाहीर केलेली आहे आणि ह्या निवडणुकीसाठी शासनाने मुंबई विद्यापीठाला हे कार्य करण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यातून उडान महोत्सवामध्ये हा विषय दिल्यामुळे मतदार जागृती आम्ही करत आहोत। तर ही मतदार जागृती ह्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून जी करत आहोत, त्यामध्ये आपल्या ह्या ठाणे जिल्ह्यातील आज ह्या महाविद्यालयामध्ये 20 महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला आहे। जवळपास 400 विद्यार्थी येथे आज एकत्र आलेले आहेत आणि पथनाट्यामध्ये आणि पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेणार आहेत। यातून जी पथनाट्य मतदार नोंदणी ह्या विषयावर सादर होतील, ती पथनाट्य शासनाला देखील सादर आम्ही करणार आहोत, जेणेकरून शासनाला हे जनजागृतीचं काम जे चालू शासन करत आहे त्यांना हातभार विद्यापीठ लावत आहे। आज ह्या आरकेटी महाविद्यालयामध्ये हे जे विद्यार्थी आलेले आहेत हे फार दूरच्या अशा तालुक्यातूनमध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर असा हा जो कार्यक्रम जो आहे हा ठाण्यासह आम्ही इतर जिल्ह्यामध्ये जसं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील केला जातो आहे। शासनाची ध्येय धोरणे समाज माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या विभागातून केलं जातं आणि त्याची जबाबदारी विभागाचे संचालक डॉक्टर बळीराम गायकवाड सर यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी प्राध्यापक कुणाल जाधव आज ह्या सर्व स्पर्धा येथे आयोजित करण्यासाठी या आरकेटी महाविद्यालयामध्ये आलेलो आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।